नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून आपल्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी, म्हणजेच की जे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि ती म्हणजे की आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाची जी स्थिती आहे, तर ती स्थिती सुधारण्यासाठी जवळपास 650 कोटीचं कर्ज राज्य सहकारी बँकेकडून उपलब्ध करून देण्यास शासनाने असमर्थता दर्शवल्यानंतर वसुलीसाठी जिल्हा बँक जे आहे, तर हे जिल्हा बँकेचं प्रशासन पुन्हा ॲक्शन मोडवर आलं आहे. आणि त्यामुळे गेल्या वर्षी बँकेने राबवलेल्या नवीन सामोपचार योजनेमध्ये काहीसा बदल करत ती योजना आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी पुन्हा लागू केली आहे. तर विशेष म्हणजे की ही जी काही योजना आहे, त्या योजनेला म्हणजेच की संबंधित बँकेला बँकेच्या वार्षिक सभेमध्ये नुकतीच मंजुरी देण्यात आली होती. आणि जिल्हा बँकेचा जो वाढता NPA आहे, तर तो वाढता NPA लक्षात घेऊन गेल्या वर्षी जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँकेच्या निर्देशानुसार जी थकबाकी वसुली आहे, तर त्यासाठी जवळपास 2023-24 ही नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनाही आणली होती. आणि येत्या 30 जूनपर्यंत, म्हणजेच की मागचा जो काही 30 जून होता, तर त्यापर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आणि या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला होता. आणि बँक प्रशासनाने यात काही बदलही केले होते. आणि पूर्वीच्या योजनेमध्ये जे खाते NPA गेल्यापासून व्याज आकारणी केली जात नाही, तर यामध्ये आता बदल करून थक तारखेपासून व्याज आकारणी केली जाणार आहे. आणि हा बदल केला प्रस्ताव 26 सप्टेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला होता. आणि आता लागू केलेल्या योजनेमधील व्याज सवलत अटी व शर्तीसह 2024-25 या वर्षासाठी 30 सप्टेंबर 2025 अंतिम मुदतीची मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर बँकेने याबाबत सर्व शाखांना पत्र काढत त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशसुद्धा दिले आहेत. तर ही नेमकी योजना जी आहे, तर ती काय, तर ते महत्त्वाचं म्हणजे पाहायचं झालं, तर जी सामोपचार कर्ज परतफेड योजना आहे ती आहे याप्रमाणे आहे की या योजनेमध्ये भाग घेणारे शेतकरी आहेत जे की पात्र सभासद आहेत, तर त्यांच्या सभासदांच्या पीक कर्जासह इतर कर्जाची जी 30 जून 2021 अखेरची थकबाकी झालेली आहे असावी. आणि विशेष म्हणजे की अशा सभासदांकरिता पीक कर्जासाठी 8% दराने व मध्यम दीर्घ मुदत कर्जासाठी 10% दराने थक तारखेपासून व्याज आकारणी करावी. आणि विशेष म्हणजे जी या योजनेअंतर्गत बँकेस थकबाकीदार सभासदाकडून प्राप्त होणाऱ्या व्याजाच्या वसुलीतून 2% दराने होणारी व्याजाची रक्कम ही विविध कार्यकारी सहकारी संस्थांना परत करण्यात येणार आहे. त्यासोबतच थेट कर्जाच्या बाबतीत कर्ज वितरण थेट बँकेमार्फत झालेले असल्यास 2% व्याजाचा परतावासुद्धा दिला जाणार नाही. आणि गेल्या वर्षी राज्य सहकारी बँकांच्या निर्देशनाप्रमाणे ही सामोपचार योजना लागू केली होती. मात्र यंदा यामध्ये सहकार आयुक्त यांच्याशी चर्चा करून शेतीच्या कर्जासाठी थक तारखेपासून सवलतीच्या व्याजदराची आकारणी केली जाणार आहे. आणि यामध्ये शेतकरी सोसायट्या यांना अनिश्चितून बाहेर पडण्यास मदत होणार आहे, अशी माहिती स्वतः आपल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतापसिंह चव्हाण प्रशासक जिल्हा बँक यांनी दिली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त नाशिक जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.